रामचंद्र भेन्मा श्री माता पितेण्मा गिरी गवरे अरण्य क्रमित जाति दिगे जने ओस नगर भ्यासुरवाने लंगोने जाति पुड़ेची श्री गणेशाला वंदन करून माता सरस्वतीच्या चरणी नतमस्तक होऊन सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन प्रभु रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होऊन पवनसुत हनुमंतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्रोते सज्जन तुम्ही महेशांच्या मूर्ती तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन गोड असं कथेचं अनुसंधाने कथा ही व्यथा घालवणारी असते. एकट्या हरिचंद्राची कथा घेणं म्हणजे आपणच हरिचंद्र आहे आणि आपल्याला छळणारे अनेक विश्वामित्र आहेत. सगळेच आता आमच्याकडले तर अंगाच्या कापडाशीच बाहेर निघले होते. प्रत्येक जण सांगते काय नव्हतं म्हणजे अंगाच्या कापडानंच बाहेर निघलो कारण ह्या देशावरच दुसऱ्याची सत्ता होती कोणापाशीच काय नव्हतं. तसं स्वप्नामध्ये हरिचंद्र राजानं दान केलेलं आहे बर केलंही केलंच ते बिचारांना कबुलीला आला का. विश्वामित्राला च्या पाया पडल्यानंतर विश्वामित्र म्हणणारे माझी दक्षिणा आऊट कोटी दक्षिणा ते म्हणलं दे तू घरातली घर माझं आहे म्हणलं दे तू शेवा पावणार नवखंड प्रथवी मध्ये मला या ठिकाणी अधिकार आहे. नवखंड प्रथवीत तुला हात लावायचं सुद्धा काय राहिलं नाही. दान हे दानच आहे. दहावा खंड काशी तरी नाही ना म्हणलं तुमचा. हा काशीमध्ये जाऊ शकतो पण जाताना एवढा त्रास दिला त्या विश्वामित्रांनी ओस असं एक नगर लागलेले आणि त्या नगरामधून राजा हरिचंद्र तारामती राणी आणि छोट असा त्यांचा असणारा रोहिदास बाळ एका भाग एक आणि निघाल्यानंतर ऐशी ज्योती गे जात तो वाराणसी देखील अकस्मात जियावलो की ता समस्त पापे जाती जळोनी. हाल अपेष्ट हाल अपेष्ट करून सगळंच सोडून काशी नगराच्या जवळ हे तिघ जण आले आणि लांबून काशी बघितली महाराज. जिला डोळ्याने पाहिल्याबरोबर सगळ्या पापाचा नाश होतो अशी पावन पवित्र महादेवाची नगरी काशी पाहिली आणि जेव्हा जीव आला कारण सुटलो बाबा म्हणले आता एकदाच म्हणून तिघाला त्या ठिकाणी आनंद झाला. वाराणसीची रचना नवरण्याची सहस्र वदना हे विश्वनाथ नगरी जाना हरिचंद्रे देखिले. काशीच वर्णन स्वतः हजार मुखाच्या शेषानं करायचं ठरवलं तरी त्याला सुद्धा पूर्ण होणार नाही. विद्येचं आराध्य दैवत सरस्वती मातेनं जरी करायचं ठरवलं तरी त्यालाही पूर्ण करणं होणार नाही. अशी ही दहावा खंड काशी आणि मनोरम्य असं ठिकाण यांनी पाहिल्यानंतर देखील नेत्री भागीरथी अवलोकने महापापे जाती पावन करावयात्री जग किंवा एक सिटी सर्वदा. वाचे म्हणता गंगा गंगा सर्व पाप होय भंगा. अरे जी गंगोत्री निस्त मुखात न उद्या तुमच्याच घरच्या पाण्याने आंघोळ करताना गंगा गंगा म्हणा पापाचा नाश होतो. पावन पवित्र गंगा नदीचं तीर यांनी पाहिलं आणि सगळ्या पापाचा दोष करणाऱ्या गंगेमध्ये पदार्पण हरिचंद्र राजा तारामती रोहिदासाच झालंय. मग त्रिवर्गी ते वेळी साष्टांग वाराणसी न मिली स्नान करिता भागीरथी जळी सुखावली सर्वांगे. वा 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 या संसार तापातन तापलेल देह सर्वस्वाचा त्याग केलेला देह पावन पवित्र गंगा नदीमध्ये तिघांनीही शांत केला स्नान केलं आणि सुख वाटलं जीवाला. बाबा एकदा तरी गंगेचं स्नान ह्या देहाला घडावं
म्हणजे असे नकळत झालेले पाप तिथं दोन निघतात बघा. आवरोजून केलेलं निघत नाही पण नकळत झालेल्या पापाचा नाश होतो. अशा गंगेमध्ये स्नान केल्यानंतर विश्वनाथाकडे निघाले घेतले विश्वनाथाचे दर्शन बिंदू माधवास घाली लोटांगण तो विश्वामित्र येऊन उभा ठाके ते दवा बघा. सुख पाहे दुःख पाहे पर्वता एवढे दुःख पाहे सुख पाहे जवा एवढे पाय कमाला येऊ एवढे आंघोळ केली आनंद झाला मंदिरामध्ये गेले पाया पडले विश्वनाथाचं दर्शन झालं असं थोडं सुख वाटतय नाही वाटतय तेवढ्यात बिंदू माधव नावाच्या तीर्थाला लोठंगण घातलं दर्शन घेतलं आणि पुढं बघतोय तर विश्वामित्र पुढं मी म्हणून उभा राहिला. काय म्हणलं तुम्हा मागे किती हिंडावे ऐसे दान कासया द्यावे ब्राह्मणासी चाळ वावे कोणत्या गुरुने शिकविले. हरिचंद्र राजा देतो म्हणतो माग फिरवतो कुठवर फिरवतो असं दान करण्याची कुणी शिकवलं तुम्हाला कोण आहे गुरु तुमचा. अरे दान द्यायचं असल्यानंतर माग देतो देतो म्हणून चाळवाने लावायचं नाही काढा आऊट भाग सोनं काढा म्हणले म्हणजे आपल्या हिशोबानं 280 किलो बरं का 8000 तोळ्याचा एक भार असलं 3.5 भार दे नाही म्हणजे त्याचा हिशोब पुन्हा करा पण माझ्या हिशोबानं 2 क्विंटल 80 किलो त्याचं वजन होतंय आणि तेवढं आमच्या आम्हाला देऊन टाका. मने मर्यादेचा दिवस आजी जाणार सूर्य जो जाय अस्तमाना तो सत्वर द्यावी माझी दक्षिणा म्हणून त्यासी अडविले. राजा एकदा तुझं ऐकलंय तू काय म्हणलं होतं त्या दिवशी 7 दिवसामध्ये तुमची मी दक्षिणा देईन 8वा दिवस उगू देणार. आज 7वा दिवस आहे दिवस मावळायच्या आत माझी दक्षिणा दे नाहीतर तुझं सत्व गेलं म्हणून समज. काय म्हणलं राजा हरिचंद्र म्हणे ते क्षणी आजी देईन तुम्हा लागोनी स्वामी कळतले ते वनी चरण चाली चालता. हरिचंद्र राजा म्हणला केलेला नेम बुडू देणार नाही आजचा 7वा दिवस आहे ना आज तुमची दक्षिणा मी तुम्हाला देणार आहे आणि तुम्हाला खूप त्रास झाला आमच्या माग 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 यायला 7 दिवस तुम्ही आमच्या भोवती अवती भोवती इंटरा तुम्हाला त्रास झाला. काय राजाचं मोठेपण आहे विश्वामित्राला म्हणतो तुम्हाला खूप त्रास झाला. त्रिशंकूची मुद्रिका नृपास्ती होती देखा ती विकोनिया एकत्र न पेडी घेतली. अंगाच्या कापडाशी राजा त्या राज्यात हाकलून काढलेला पण त्याच्या हातामध्ये त्याच्या वडिलांनी मुलाला दिलेली त्रिशंकू राजाचा मुलगा हा कोण हरिचंद्र राजा आणि वडिलांनी मुलाला दिलेली एक मुद्रिका एक अंगठी हातात होती. हरिचंद्र राजांनी स्वतःच्या हातातली अंगठी काढली आणि गवताची पिंडी विकत घेतली कशाला प्रण बांधो माता राव म्हणे अम्मा स कोणी घेता जन समुदाय त्या भोवता पावया मिळाला. राजा हरिचंद्रांनी डोक्यावर गवताची पिंडी घेतली आणि राजानं विकायला तयार झाला. राजा म्हणला कुणीतरी घ्या मला कुणीतरी घ्या ओळखीची होती घेऊ कारण तो चक्रवर्ती राजा होता. लोक म्हणली यायला लागलं का राजा राजा नडवक्यावर गवताचे पेंडी घेतले बाबा काय झालं म्हणून बघ्यांची गर्दी किती म्हणती हा राजा चक्रवर्ती काय झाली याची संपत्ती तो रायास म्हणे तारा मती मजला देवी कावे. लोक चर्चा करायला लागले म्हणले चक्रवर्ती राजा अरे नवखंड प्रत्ययावर ह्याचा अधिकार आहे सगळे राजे याला करभार
आणि काय झालं अचानक कुठे गेली ह्यांची संपत्ती कुठे गेली काय गेली उचकीत बसण्यापेक्षा तारामती आईसाहेब म्हणले ओ धनी असं कर नका ती गवताची पिंडी माझ्या डोक्यावर द्या तुमच्या अगोदर मला विका सतीच्या माता त्रणे बांधून उभी केली विकावया हे विश्वजन देखो रोदन करी ती गई वरे लोक म्हणजे आता तर ही गवताची पिंडी ते सुंदर असत असणाऱ्या तारामतीच्या डोक्यावर बाबा 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 म्हणले काय वेळ आली असत इतकी सुंदर असणारी तारामती राणी हिच्या डोक्यावर गवताची पेंडी ठेवली आणि बोली बोलायला लागल्यात लोक बोली बोला इकत घ्यायला काय कमाले बघतच उभा राहिले यात्रा मिळाली वाराणसी नाना परींचे तापसी मन त्या श्यामा ओलेसी कोण विकी दुरात्मा बघता 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 आता ती काशीच कि हो 12 महिने तिथं गर्दीचे ऋषी मुनी तापसी राजे राजकुमार ब्राह्मण ब्राह्मण कुमारांची गर्दी झाली लोक म्हणली येऊ लागलं करे बाबाला इतकी देखणी असणारे तारामती काय मानली काय झालं असं रे कुणी काय चर्चा करायला लागले कस म्हटलं जिच्या न कावरून मदन सांडावे ओ वाळून पाहता जिचे सगळ्यात देखण म्हणून मदनाचा बोबाट आहे पण तो हिच्या नखावून वळून टाकावा इतकी देखणी ती तारामती हिला बघितल्यानंतर सूर्य सुद्धा लपून चंद्र सुद्धा लपून बसतो इतकं स्वरूप असणारी ती तारामती कशा पाय मी काय मानले असेल रे बाबा चर्चा करू लागले तू ग्राही के पातली बहुत व्रत कुंटिने आल्या तिथं दिपन सौंदर्य अद्भुत सुवर्ण देती कुंटिनी गिरायकाला काय कमी तुम्ही काय बी काय काढ उदार दिल्यावर तर सगळंच घेते अशी गिराई गजवली महाराज पण काही कुंठिनी काही वेश्या व्यवसाय करणाऱ्या चालवणाऱ्या मालकीने आल्या त्यांनी सोन्याचं असणारा बोली चालू केली आताच्या म्हणजे नोटा नव्हत्या तो सोन्यात मोजलं जायचं बोली चालू केली बोली कुंठीन कुटन करणाऱ्या काम करणाऱ्या कुंठिनी आणि त्या तारामतीवर बोली लावा लागल्या विश्वामित्र मने हिचे एक भार सुवर्ण देणे भवती कुंठिनी अवश्य मने आताच देते अनुनी ऐका बोला रे कोण बोलणार आहे म्हणले आम्ही घ्यायला तयार आहे सगळं गवळ घेऊन आले म्हणले कोण बोलणार कोण आहे विश्वामित्र हजरच होता ह्याला पैशाची गरज हे जाऊन कुठे आलं ह्याला बाकी जेवण काय देणार विश्वामित्र म्हणले हिचा एक भार ठरवा म्हणलं 80 किलोला 80 किलोला 80 किलो सोन्याला एक भाराला ठरवायचे एवढ्यात एका श्रीमंत असणाऱ्या स्त्रीनं 80 किलो धन काढलं आणि द्यायला लागली मग तारामती करी रोदन धरी विश्वामित्राचे चरण नाविकावे कुंटिनी लागून पदर पसरुनी मागते वाईट व्यवसाय करायला लावणाऱ्या मालकीनीकडे विंकू नका म्हणून पदर पसरला त्या तारामतीनं महाराज कुठे मी विका पण असे असणाऱ्या कुठे काम करणाऱ्या लोकांकडे मला लावू नका म्हणून त्या तारामतीनं विश्वामित्राच पाय धरलं तो काल कौशिक ब्राह्मण पुसे विश्वामित्राला गुण तू म्हणे एक भार सुवर्ण इथे घेईन विश्वामित्र म्हणला आपल्याला पैशाची गरज आहे कोणाला काय ऐकणं पाहिजे बर कोण आहे का दुसरा तेवढ्यात काल कौशिक नावाचा एक ब्राह्मण आला ते म्हणला मला एक भाराला परवडते त्याने तत्काल सुवर्ण राशी केली विश्वामित्रापाशी
हाती धरले तारा मतीसी चाले घरासी मनोनी। ती म्हणले अजून दुसरं कोणतरी देण्यापेक्षा बोली वाढण्यापेक्षा पटकन रिकाम झालेलं बरं। विश्वामित्राने विश्वामित्राच्या हवाले त्याचं एक भार सोनं केलं तारामतीच्या हाताला दिलं चल घरी हो झाला कर लोके समग्र मनते परम चांडाळ विश्वामित्र सती पवित्र विकली है। मगापासून बघणाऱ्याच्या लक्षात आलं बर का हे खेळ कशा पाय चालला हे म्हणले देणं देणं सावकाराचं सावकार मी ओळखू आला सगळ्याला विश्वामित्र म्हणून। लोक बघा विश्वामित्राला थुतू थुतू करायला लागले म्हणले चांडाळ रे चांडाळ ह्याच्या देण्या पाहिजे ना किती सुंदर सुंदर तारामती बघा म्हणले एक फार सोन्याला ऐकले किंवा काय विश्वामित्र येणार लोक नाव ठेवायला लागले विप्रे तारामती नेली ते क्षणी रोही दासाकडे पाहुनी आश्रू आले समोर व्यवहार एक भार सोनं दिलं तारामतीला तो ब्राह्मण घेऊन चाललाय लहान त्या रोहिदासाकडे राजा हरिचंद्रानं पाहिलं अरे रोहिदासा आजपासून मायेच क्षेत्र तुझं हरवलं डसा 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 आतल्या आत राजा हरिचंद्र रडाय लागलाय डोळ्यात पाणी यायला लागलंय लेकरू बापाकडं बाप लेकराकडे बघतोय काय झालं तारामती परतो बाहेरायाचे वदन हे आता दुर्लभ चरण अंतरले की मज लागी। दहा पाच पावलं पुढे गेलेल्या तारामतीनं मागं वळून पाहिलं राजा हरिचंद्राच्या डोळ्यामध्ये पाणावलेलं पाहिलं पती तुमचं चरण मी आता अंतरले गेले रोज मला तुमच्या पायाची सेवा करण्याची संधी मिळत होती रोज तुमच्या पाय चोपायची संधी मला मिळत होती आता मी ती संधी कधीच मला मिळणार नाही म्हणून तिकडं तारामतीच्या डोळ्यातन पाणी येऊ लागलं। कौशिक म्हणे चल बहिणी गजबजली जे विहरिणी लागली रायाचे चरणी आसवी मही भिजत से। कौशिकाने बघितलं हिज पाय रुतलेले कौशिक म्हणले अग ताई चल ना एक भार दिलाय थांबा म्हणली तारामती महागारी आली धावत आली राजा हरिचंद्राच्या पायावर डोकं ठेवलं आणि आपल्या अश्रून राजाच पाय धुतलं अश्रून राजाच पाय धुतलं काय पतिव्रतेच हालत आहे का रुईदास मेने ताता मी पाहून येतो मागोता राजा मेने तत्वता भेटून येईल वगैरे। रोहिदास म्हणायला लागला बाबा पुढे मला आई भेटणार नाही बाबा मी एकदा आईला बघून येतो माघारी हरिचंद्र राजाने सांगितलं बाळा लवकर ये रे लवकर आईला बघून ये हरिचंद्र राजा बोलले मग बाळ धावला लवलाये माते समने उभी राहे मज सोडून जलनी कोट जाते सांग पा मला सोडून कुठे निघालीस आई आई बाळाचा आवाज ऐकला जागच्या जागेवर तारामतीचे पाय थांबलो उभे राहिल्यानंतर तारामती ब्राह्मणास म्हणत माझा बाळ येतो धावत पानास्तनी दाटत कंठी झाली तर मिठी तेव्हा कौशिक ब्राह्मण थांबले तारामतीने माग पाहिलं लेकराची आठवण तारामतीला पाना फुटला
तेवढ्यात तो रोहिणीस धावत आला तसाच त्याला उचलला पुढे त्याने घातला वदन कमळी घरे मुख तयाचे कुरवाळी ब्राह्मणास म्हणे ते वेळी ताता एक ऐकावे तसाच तो आलेला रोहिणीस उचलला छातीला लावला रोहिणीसचा शक्यच नाही लेकराला सोडून गाई वासराला सोडून गाई लेकराला सोडून आई पाडसाला सोडून हरणी राहणं शक्यच नाही माझा ऐकता ऐकता का तुम्ही माझ्या वडिलासारखे तुम्ही माझे एक विनंती तुम्हाला काय याचे काय ते द्रव्य देवडे बाळ विकत घे मनानी लागली पायी काल कौशिकाचे ते धवा माझी विनंती आहे मला जसं तुम्ही विकत घेतलं तसं माझ्या लेकरासाठी बी काहीतरी दाम द्या माझ्या लेकरू बी घ्या आम्हा लेकराची माय लेकराची तटातूट करू नका म्हणून ती असणारी तारामती आणि त्या कौशिकाच्या चरणाला लागली वत्सनानी गाई मिळवावे एकेटाय कुरंगिनी पाडसा पाही बिगर न करी महाराजा महाराज मी तुमच्या पाया पडते गाई वस्त्रांचे आमचे तटातूट करू नका मी हरणी ही पाडस आमचे तटातूट करू नका आम्हाला एकत्र राहण्यासाठी तुम्ही ह्याला विकत घ्या तारामती राणी आणि त्या ब्राह्मणाच्या पाया पडते कृपा उपजली ब्राह्मणासी परतून आला राया पासे मने आले काय राशी मी विकत घेतो पै काल कौशिक ब्राह्मणाला दया निर्माण झाली एक आई लेकरासाठी आपल्या पाया पडते तो ब्राह्मण माघारी आला माघारी येऊन तो ब्राह्मण त्या असणाऱ्या विश्वामित्राला म्हणू लागला अरे तारामतीला मी विकत घेतले या बाळाचंही बोल या लेकराला सुद्धा मी विकत घेतो याचा काय दाम द्यायचा याचे अर्ध भारे सुवर्ण ब्राह्मणे तत्काळ देऊन दोघास चालीला घेऊन आपुलिया आश्रमा अर्धा भाराला घेऊ घेऊ का एक दोन तीन कुणीच काही बोललं नाही कुणीच काय बोललं नाही बोलण्यासारखी अवस्था नव्हती तात्काळ आपल्या घराजवळचा अर्धा भार सोनं त्या असणाऱ्या विश्वामित्राला दिलं त्या तारामतीचा एक भार झाला आणि रोहिदासाचा अर्धा एक अर्धा म्हणजे दीड भार झाला देणं आहे साडेतीन भार दीड भार पोचलं आणि हे माय लेकर त्या ब्राह्मणाच्या घराकडे निघाल्यानंतर हरी चंद्र मने नारायणा आता भेट कैची दोघा जना म्हणून केरी रोदना हरी चंद्र राणा सत्व धीर हरिचंद्राने देवाचं नामस्मरण सुरू केलं ए नारायणा ए भगवंता ए ईश्वरा आता या दोघांची माझी कधी भेट होईल एकदा आम्हा दोघांमध्ये अंतर पडल्यानंतर कधी पुन्हा आम्ही भेटल हे मला सुद्धा माहित नाही तुझ्या मनात काय रे नारायणा काय घडवून आणलंय तू डोळ्यातन पाणी हरिचंद्र राजाच्या येत आहे मग अयोध्येचा नात आपुले माता त्रण बांधित लोक सद्गदित समस्त कैश अघटित वर्त तसे बघणारे लोक थक्क झालेले एक एक प्रसंग त्यांच्या आयुष्यामधला पहिलाच प्रसंग घडत होता तारामती बाळांनी रोहिदास बाळ आता एक चक्रवर्ती राजा स्वतःच्या डोक्यावर गवताची पेटी घेऊन उभाय बघणार आणि सगळ्यांनी मनाखाली घातल्या अरे काय बघतोय आम्ही
एक चक्रवर्ती राजा विकायला उभा आहे, कोण घेणार? ही काय साधी बाजारातली वस्तू आहे का? कोण घेणार याची चातुर्ता सगळ्याला लागली। अरे हरे चंद्र सत्वधी रे आयुध चंद्र पवन जे विश्वनाथ हर हर कैसे दुस्तर ओढवले। कोण आहे? कोण आहे ती बिगर ओळखी? चला विचारायला लागला कोण आहे? अरे तो अवेधेचा राजा हरिचंद्र राजा चक्रवर्ती राजा आहे। काय त्या महादेवानी आणि त्या विष्णू परमात्म्याने मनात ठरवलंय काय सांगता येत नाही। काय वेळ आली त्या राजावर? बघणाराची काळज थक्क असं पाणी पाणी झालं। काय होतंय पुढं हे आपल्यालाही माहित नाही आणि तिथं जमलेल्यालाही माहित नव्हतं की पुढं काय होणार आहे। मेरुहुनी ज्याचे धैर्य त्वर समुद्र परिस गंभीर दया क्षमा पार शांत धीर महाराज तो कोण आहे? कोण आहे हा? अरे मेरू मंदरापेक्षा त्याचं असणारं धैर्य मोठ आहे। समुद्रासारखं त्याचं मन आहे, दया आहे, क्षमा आहे, सत्व आहे आणि असा इमानदार माणसाला याच बाजारात उभा राहायची वेळ आली आणि जी काय सगळंच करतात त्याला मात्र साहेब साहेब म्हणतात। आम काबाल कष्ट करून जनतेच लेकरासारखं राखण करणारा राजा आज गवताची पेंडी डोक्यावर धरून उभा आहे। बघणाऱ्याचा सुद्धा विश्वास बसना बोला। माता डोलविती सकल जन मन पियाच मोल करील कोण काटा घातल त्रिभुवन तरी नून हरी चंद्रासी। अरे बाबा वो सामान्य मनुष्य न वो खूप मोठा माणूस आहे कोण किंमत करणार आहे? हाय का कोणापाशी एवढं बोलतोय? सम्राट राजा चक्रवर्ती राजा विकत घेण्याचं कुणाचं सामर्थ्य नाही। प्रत्येक जण फक्त थक्क उभा होता एवढ्यात काय झालं? घेता हरी चंद्रा चैनाम सकल पातके होती भस्म व्हायचा ब्राह्मण अधम छळी आयशा महाराजा। हरिचंद्र 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 नाव जरी मुखात न घेतलं तरी आपल्या पापाचा नाश होतो आणि असा हरिचंद्र राजा सत्वासाठी आज विकला जातोय। बघा ज्याच्या नावाने जड जीव उतरतात आणि तो प्रत्यक्ष आज कुठंय ही तर खरं गम्य परमार्थातलं। जया अंगी मोठे पण अशा कठीण परिस्थितीत राजा हरिचंद्र चाललेला आहे आणि बघणारी मात्र त्या ठिकाणी एक चकित झालेले। तेतीचा वीर बाहू महार त्या पासी द्रव्य असे अपार येणे सुवर्ण देऊन दोन भार हरिचंद्र घेतला। कुणीच काही बोलणार एवढ्या मोठ्या चक्रवर्ती राजाची किंमत कोण करणार आहे केवढ्याला? अरे सांगा तरी सांगा। विश्वामित्र गुरुजी तिथंच उभा होते। ते म्हणले आपलं किती राहणार आहे? आपले येण्यापुरतं इकला तरी बाद झाला, शिलक कुणाला पाहिजे? अरे सांगा ना कोणीतरी। म्हणलं सांगतोय ना। म्हणले का? दोन भार वीर भाऊ नावाचा महार तिथं उभा होता। दोन भार? अरे चक्रवर्ती राजा दोन बार, एक दोन। बघा अजून कोणाला घ्यायचंय का? तीन देऊ का? कुणीच काय बोललं नाही, कुणीच काय बोललं नाही। दोन भार सोन्याला अवेधेचा चक्रवर्ती राजा एका महाराणी विकत घेतला। ओ एका महाराणी विकत घेतला। प्रेतांचे द्रव्ये बहुत त्या पासी असे अमित द्रव्या विनय निश्चित
गीत प्रीति जाळू देईना। अरे तो बऱ्याच जागेवर तो उच्चार होईल जातीनाचे, तर अनामिक असा शब्द वापरतो। तर अरे याला आपण या ठिकाणी याला विकत घेतले, यांच्याकडे पैसा आहे, यांचा असणारा व्यापार कशाचा आहे? या काशीमध्ये म्हणणं म्हणजे मोक्षाला जाणं, परत्या जण दरपडतोय, कशाला दरपडतोय? काशीमध्ये मरायचं, अरे मरणं सोपं आहे पण इलेवाट लावणं काय सोपं आहे का? अरे त्या ठिकाणचा असणारा ठेका त्या महाभाऊकडे होता आणि त्यांनी मात्र त्याचा धन संचय केलेला होता। ते धन म्हणजे दोन भाग सोनं दिलं आणि त्यांनी विकत घेतल्यानंतर राव म्हणे डोंबा लागून तुम्ही सांगाल ते काम करील परी न घे तुमचे अन्न कोरडे धान्य मज द्यावे। घरी गेल्यानंतर राजा हरिचंद्र सांगायला लागलेला, महाराज आता तुम्ही आमचे स्वामी, तुमचा अधिकार आहे, तुम्ही सांगाल ते काम मी करीन। फक्त माझी एक इच्छा आहे, मला कोरोना शेदा देत जावा, माझा मी वाळवंटात जाऊन भाजून खाईन, एवढी माझी विनंती स्वीकारा। असं त्या वीरभाऊला बोलल्यानंतर त्यांनी मान्य केलं। दोन भार सुवर्ण विश्वामित्राशी अर्पण राय धरिले चरण म्हणे मी आश्रम विले स्वामीशी। राजा मगाचं दीड भार आताचं दोन भार, साडेतीन भार सोन्याचा हिशोब लागला आणि त्या राजा हरिचंद्राने विश्वामित्राचं पाय धरलं। राजा बोलायला लागलाय की माझ्यामुळे तुम्हाला 7 दिवस खूप त्रास झाला, तस तर दान लगेच द्यावा लागत होत पण आमची परिस्थिती नेमकं दान द्यायच्या टायमाला पैसा खिशात नसतो, बघा ही रिवारीच किती बी असत, दान द्यायच्या टायमालाच आमच्यापाशी काही राहिलं नाही म्हणून तुम्हाला 7 दिवस आमची वाट पाहावी लागली म्हणून क्षमा करा। राजा हरिचंद्र विश्वामित्रांना बोलतोय जावे आता वेदेश राजे करावे सावकाश मगे डोंबा संगे नरेश जाता झाला ग्रहा त्याचे। स्वामी स्वप्नात दिलेलं दान आहे तुम्ही त्याचा भोग घ्या, अवेद्याला जा सुखाने नांदा, मी आता यांच्या घरी विकलो गेलेलो डोंबांच्या घरी, मी तिथं चाललोय, मी तिथं सेवा करीन, मी त्यांचं धन घेतलेले त्यांचं मी फेडल। हात जोडून हरिचंद्र राजा विश्वामित्रांना बोलतोय तो मासांची दुर्गंधी येत प्रेते पडली संख्यात आस्तीचे पर्वत त्यांच्या घरी त्यांच्याकडे त्या प्रेत जाळण्याचा ठेका त्यांच्याकडे असणारे अनेक जनावरांचे असणारी कतडी त्यांच्या हाडांचे ढिगारे हे सगळं पाहिलं। ज्या महालामध्ये राहणारा राजा चक्रवर्ती राजा वेळ आल्यानंतर काय करतोय, त्यांच्या घरी गेला हो आणि हात चढून काय म्हणला, राव मने कंटाळत मने बापरे कर्म बळीवंत तो मारिन आली त्वरित पत्नी वीर भाऊची। राजा तिथं गेले गेले वातावरण बघितलं शून्य झालं, अरे काय कर्म आहे, कारण आपल्यापेक्षाही काळ मोठा आहे, कुणाला कसा कवा कुठं काळ गाठील सांगता येत नाही, कर्माचा फेराय म्हणून राजा गप बसलाय। एवढ्यात वीर भाऊची पत्नी पुढून आलेली पाहिली, बोला मने हाचे काय आणला विगत हा तो सुकुमार श्रीमंत रक्त पलायसे हात काय पूजीसी धे
कपाळावर हाणून घेतलं. आता तुम्हाला कामाला गडी आणा म्हणलं होतं का असलं आणा म्हणलं होतं? हे गोर गोमट हे जे सगळं लाल गाजर हात पाय म्हणजे ह्याला काय देवरेवर मानून पूजायला का काय? आता तिथं कोणाचं चलत नाही बरं का. इकडे बोलायचं आम्ही लांब आलोय म्हणून बोलत होत घरी आमची काय टाकतीय पुंजायचं काय म्हणलं तरी वीर भाऊ बिचारा काय बोलला नाही. कसं असतं गावाचं गाव चालवणं सोपं असतं पण घरच नाही सांगितलं. तुम्हा कोणी बुद्धी दिली सांगा हा सेवक नाही अम्मा राव म्हणे कर्म भोगा वीर भाऊची पत्नी म्हणली मला सांगा कोण होत तुमच्या संगतीला काय पार कोण आणले कामाला पाहिजे होत कामाला पूजा त्या संगतीच्याला मी कळलं नाही का कसलं बागावं कसलं नाही असे ती माऊली आणि वीर भाऊवर कडाडली गेली. मग मने डोंबा लागून मी सांगितले काम करीन दोन भार सोवरन वेचले की मज लागी. या राजानं ऐकलं माय बापो राजा म्हणला किती गड आहे माणसाचा अवघड असत हात जोडलं आई तुम्ही आमचे मालक आहे तुम्ही जे काम मला सांगाल ते काम मी इनामे इतबारे करेन. तुमच्याकडून मी दोन भार सोनं घेतलेलं आहे आणि त्याची मला परतावा सेवा करावी लागणार आहे म्हणून माझा तिरस्कार करणार का मी काम करायला तयार आहे. पांगेरावया पटकुर हरिचंद्रास देत महार झाडी अंगण समग्र तिथं आल्यानंतर सांगितलं बाबा हे हात राहिला आणि हे पांग राहिला आणि त्या माऊलीनं एक खरटा आणला. आता गडी म्हणल्यावर काय पुंजायचं आहे का? चांगलं खरटा आणलं सांगितलं हे पटांगण आहे ना ते पलीकडलं ते मागितलं पुढचं सगळं घ्या झाडून बरे म्हणले पटापटा आणि त्या कधी ते पाटी ठेवलेली त्या पाटीनं केर भरायचा आणि त्या पड्याच्या बाजूला उकांडायचं तिथं नेऊन टाकायचा. काम सांगितल्या बरोबर काय झालं राया हाती महारीने दळवे तर तरा फोड हाता येत रक्त असे वाहत परिणदावित त्या राजाच्या हातून त्या माऊली सर्व काही असणारा काम करून घेत होते. तुम्ही किती नशिबवान आहे सांगा बरं तुमच्या माग दळण नाही. आता दळण कोण आणत मालकच आणते. आता अगर आईचंच पीठ दळून आणायचं सारवण सरपण डोक्यावर आणायचं शेणच्या गौऱ्या लावायच्या आडाचं पाणी शिंदून आणायचं भीती दसऱ्याला भीती लिपायच्या वरवड्या घ्यायच्या नुसतं टी व्ही बघायचं. आणि आमच्याकडे तर काय म्हणते ती पोराला शेत आहे का? शेत असलं तर त्याची मग ती रानात जाईल का? रानात नाही मग निसता हुरडा खाय. अबा किती तुम्ही सोसल आहे का ना? आता काहीच नाही घेतलं बोलच तर आता नुसतं फोड येते डोळं मुठक्यावर होते. पहिलं काटाड्याच्या लाकडाने हानलेलं सराट्यानं सडानं ऐका नाही तुराट्यानं तसलं हाल काढलेलं. त्याच्यामुळं ही राजा राजगादी भोगलेला राजा होता. दळायला बसला दळणावर निघलं पहिलं दळान जळान ती खुराकणं ती सगळं कष्टाचं काम होते. मग दळाय बसल्यानंतर हात त्याचे मऊ होते कधी कष्ट केलेलं नव्हतं दळून दळून सुपारी एवढ्याला फोड यायचं पण इलाज नाही दळण ते दळण दळावंच लागायचं. पण त्याने आलिया भोगास जसाही येऊ द्या त्याप्रमाणे राजा वागायला लागला. जाते करो निदान
केले सुखे पृथ्वीचे ब्राह्मण त्याच हाते करुण करी दळण डोबा धरी ज्या हाताने दान धर्म केलाय ज्या हाताने ह्या प्रजेला लेकरा सारखं सांभाळलंय कुणाही याचकाला दान केलं एवढा सत्वशील राजा दानशूर राजा त्याच्यावर ही वेळ आहे आपण महागातल्या पावत्या बघितल्याशिवाय आपली फाडत नाही उदार किती द्या कुणी किती फालले कुणी किती फालली ही राजा काहीच बघत नव्हता कुणालाही कितीही दान याचे कला करणारा असून सुद्धा त्याला दळणदळायची वेळ आली महाराज ही कर्म आपल्यापेक्षा काळ बलोत्तर आहे आपण म्हणतो हे करेल ते करेन ते करेन निस्त म्हणतो करीत नाही करणारा ईश्वर आहे करून घेणारा ईश्वर आहे म्हणून ती जसं करून घेईन तसं आपल्याला वागावं लागतं आम्हाला वाटतं आमच्या मनाने सगळं चालावं पण हे ईश्वर नियतीच्या मनाने चालते मग आपण त्याच्या मनाने चालल्यावर मग आपल्या मनाने होतंय कळलं आपल्या मनाने व्हावं म्हणलं की होत नाही आपणच देवाच्या मनाने चालायचं जसं ठरतील तसं मग बरोबर आपल्या मनाने व्हायला लागतं राजाने स्वतःला मिसळून घेतलंय रायांचे मुकुट समस्त ज्याचे चरणी लोळत हो श्री घागर घेत पाणी वाहत डोबा घर ज्या हरिचंद्र राजांच्या पायावर 56 देशाच्या राजांचं मुकुट लोळत होत राजे पाया पडायचे आणि तोच राजा डोक्यावर घागर घेऊन पाणी वाहायला लागला हो काय वेळ येते बघा जिथं सोनं ऐकलं तिथं गौऱ्या ऐकायची वेळ काय अवघड आहे कसंही नशिबात आहे कोणालाच कळत नाही त्या साठवाबाईनं पाचवीला काय लिहून ठेवले काय कोणाला तरी कळत पाचवीपर्यंत सगळं कळतं बरं का आपल्याला महागाठल्या जन्मातून तुम्हाला नसेल माहिती पाचवी पण जायच्या अगोदर काय कळतं का त्या नवजात लेकराला आणि ते झोपीत हसत ते झोपीत वाकडं तिकडं तोंड करत ते झोपीत आळू कोपिळ देत त्याला महागटलं सगळं आठवत असतो महागटल्या पुढचं कर्म लेस तो महागटलं सगळं आठवत बरं त्याला बाकीचं हातानं खाया येत नाही बोला येत नाही काय नाही पण त्याला जर पोटाला लावलं तर ते चुरू चुरू पेत कारण महागटल्या जन्मात त्याला ती माहिती असते त्याला कवा शिकवा लागलं नाही पेच कारण ती माग कुठल्याही येऊन असू द्या ते त्याला काहीच की गाय असू द्या वासर असू द्या पाडस असू द्या त्याला पेयचं मात्र शिकवावं लागत नाही आणि ते कधी कधी तर महागडले त्याचे असणार आता सुद्धा आपल्याला वाटतं एखाद्या गावात गेल्यावर वाटतं आणि कवा तरी बघितलं वाटत तिथं आपण गेलेलंच नसतो पण भास वाटतो एखादा माणूस आपल्या माणसावरच दिसतो ही महागटल्या जन्माच्या खुणा ही पुढं भोगायला येतात त्याच्यामुळं कर्म काय लिहिलंय माझ डोक्यावर पाणी व्हायची वेळ आली फाकी दशे दिशांतर्या किरीट ज्याचे श्री पाणी भरून घ्याई घागरी रात्र दिवस सर्व ज्याच्या मुकुटाला हिरे लावलेले हिऱ्याच तेल चौकड चळकत होत तो मुकुट गेला आणि एक खापराची घागर डोक्यावर आली रात्रंदिवस खापराच्या घागरीनं राजा पाणी वाहू लागला विश्वामित्र ते अवसरी गुप्त रूपे पोळी घागरी तुझा घट देत मारी म्हणे हातरी सांभाळे विश्वामित्र गेला नाही जा म्हणलं तरी गेला नाही मग सांगितलं होत हरिचंद्राने जा बाबा सुखाने राज्य करावे ते पण ही गेल्यावर 1 कोटी वर्षाची तपश्चर्या जाणार होती ही काही सौदा बारका नव्हता मोठ्याची बांधण गरीबाचं हे आलं इथे विश्वामित्र वशिष्ठांची दोघांचे स्वर्गात लागलेले पहिल्यांदा 1 कोटी वर्षाची तपश्चर्या जाणार हे सत्व जर नाही घेतलं गेलं तर आणि इकडं विश्वामित्रनं ठरल्या तर वशिष्ठ तपश्चर्याला बसलं सगळं देव पुढे घेऊन एक क्षणभर सुद्धा तप त्यांनी जप बंद केला नाही का तर भक्ताचा विजय व्हावा म्हणून